फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. नमस्कार, लज्जतदारच्या या भागात तुमचं मनपूर्वक स्वागत. आजचा आपला सेलिब्रिटी कोण आहे? हो हो, मला माहिती आहे, जाणून घ्यायला तुम्ही खूप उत्सुक आहात. मग वेळ न घालवतो आपण स्वागत करूया श्वेता मेहेंदळेचं. हाय श्वेता. नमस्कार. आमच्या नॉर लज्जतदार या कार्यक्रमात तुझं मनपूर्वक स्वागत. श्वेता, आम्ही रोज नवनवीन रेसिपीज दाखवतच असतो, पण आजचा जो सेलिब्रिटी स्पेशल हा एपिसोड असतो त्याबद्दल लोकांना जास्ती उत्सुकता असते, कारण आपल्या बिझी शेड्यूलमधनं आपण काय काय रेसिपीज ट्राय आउट करतो, आपल्याला काय काय खायला आवडतं हे जाणून घ्यायला ते खूपच उत्सुक असतात. मग आपण त्यांची उत्सुकता कमी करूया का? हो, लगेच. मग आज तू आम्हाला कुठल्या दोन रेसिपीज दाखवणार? आज मी दाखवणार आहे चीज चिली टोस्ट आणि रसगुल्ले. चीज चिली टोस्ट, मला वाटतं राहुलला ब्रेकफास्टमध्ये आवडते का डिश? नाही नाही, ब्रेकफास्टमध्ये आम्ही चीज नाही खात. आम्ही नाही खात. ओके. कधीतरी पार्टी असेल, कोणी गेस्ट येणार असतील घरी, तर मग एक स्टार्टर डिश म्हणून मी ही डिश करते. आणि कसं होतं की चीज चिली टोस्ट ही ना हॉटेलमध्ये मिळते, घरी कशी करायची हे लोकांना माहीत नसतं. म्हणून आज स्पेशली मी ही दाखवणार आहे, कारण मी लोकांना कळेल की हॉटेलमध्ये न खाता ते घरी बनवून खातील. तुम्ही ही डिश बघा आणि घरी ट्राय आउट करा. आपण साहित्य पाहूया. हो, आपल्याला ब्रेड लागणार आहे, चीज, कांदा, मीठ, मिरपूड, मिरच्या आणि कोथिंबीर. चालेल. मग आधी काय? मला तवा देणार, तवा तापट टाकूया आपण आधी. आपल्याला ब्रेड टोस्ट करून घ्यायचं. मला ते भांडं दिसत मी चमचा. भरपूर चीज, कारण चीज चिली टोस्ट असल्यामुळे थोडा विचार आपण बाजूला ठेवूया डायटिंग. पण मला वाटतं वीकमधनं एकदा खाल्ला तरी काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे हां, मी ॲक्च्युली कसं होतं, आपण डायट डायट म्हणतो ते पार्टी, कुठे आपण जेवायला गेलो कोणाकडे, म्हणजे ते चालूच असतं. त्याच्यामुळे मला कधी एखाद दिवस असं खाल्लं तर दुसऱ्या दिवशी आपण थोडं फळं, सॅलड वगैरे खाऊन बॅलन्स करू शकतो. मीठ, मिरपूड, मिरची हे सगळं चवीनुसार घालायचं. ओके. काही जणांना तिखट नको असेल, मिरच्या काही जणांना चालत नाही, तर मग मिरच्या घालायच्या नाही. आपण ते तसं तिखट आवडत असेल तर भरपूर घाला. पण ह्याच्यात मिरच्या म्हणजे चॉप करूनच? हो हो, बारीक शिरून. पण मोठे तुकडे घातले तर ते खूप तिखट लागेल ना, बारीक बारीक तुकडे. आपण हे ब्रेड टोस्ट करून घेणार आहोत. ओके. ह्याला बटर? नाही नाही, काही नाही, तसंच टोस्ट कर. तुझ्या आवडत्या डिशेस कोणत्या आहेत? मला ना सगळं ज्या पदार्थ जे पदार्थ खाल्ल्यामुळे झाडं व्हायला होतं ना ते सगळे आवडतात. सेम यार. पण खात नाही शक्यतो. संध्याकाळी 7 नंतर मी जेवत नाही, भूक लागलीच रात्री तर मग खूप पानसट ताक किंवा ज्यूस किंवा सूप किंवा फळ. ओके. दिवसभराचं तुमचं खाणं बॅलन्स होतं रात्री. ओके. आणि आपलं शूटिंग पॅकअप होणार उशिरा, मग घरी येणार उशिरा, आणि रात्रीचं जेवण झाल्यावर 2 तास तरी झोपू नये असं म्हणतात. बरोबर. त्याच्यामुळे मग रात्री त्यापेक्षा मग मी अवॉइड करते. उशीर झाला तर जेवत नाही. अच्छा. पण मग डबा घेऊन जाते शूटिंगला? डबा. हे आता आपण म्हणजे 2 स्लाइसेसमध्ये घालतो ना, म्हणजे कसं असतं ते? नाही, साधारण हे प्रमाण आहे ना, ते 4 स्लाइससाठी असतं. अच्छा. म्हणजे 2 स्लाइसच्या मध्ये घालतो का बेक बीन्स सारखं? हा, बेक बीन्स वरून ओपन सँडविच असतं तसंच. अच्छा. ते ब्रेड टोस्ट झाल्यावरती हे त्याच्यावर मिश्रण लावायचं. पण अदरवाईज याला बटर लावून भाजून घेतलं तरी चालतं ना? म्हणजे का तशी काही गरज नाही, कारण चीज वगैरे आपण सगळं लावतो आहे. बटरची चव नाही वेगळी लागणार त्याच्यामध्ये. तुला स्पायसी आवडतं जास्ती का कसं गोड? असं काही नाही, मला गोडही तेवढंच आवडतं आणि स्पायसीही आवडतं. स्पायसी नाही, ऍसिडिटी होतं त्याच्यामुळे मी थोडं टाळते तिखट खूप खाणं. तू खूपच बऱ्यापैकी प्लॅन्ड आहे तुझा दिवस. ऍक्च्युली जिभेचे टोचले पूर्वारच लागतात त्याच्यासाठी. हे झालंय आपलं. या, हे आपण ओव्हनमध्ये 180 डिग्रीवरती, कन्व्हेक्शनला 180 डिग्रीवरती 12 मिनिटं आपण हे बेक करायचं. ओके. तर
आता लग्नानंतर घरी जेवण बनवायला लागत असेल ना? हां, मी रोजचं नाही बनवत मी, पण ओकेजनली कधी काही फंक्शन असेल, काही असेल, पार्टी असेल तर मी नक्की, मी स्वतःहून पुढाकार घेऊन नाही, आज मी करणार जेवण. क्या बात आहे, म्हणजे सासू सासरे अगदी खुश असतील तुझ्यावर. व्हेरी गुड. श्वेता, आता तयार झालेत का आपले चीज चिली टोस्ट? झालेत. मस्त वास येतोय. रेडी झालेले आहेत. अरे वा, मी आता न थांबता टेस्ट करणार आहे. बरं, ह्याच्यावरती काही देणार? हां, कापून देते तुला, मी तुला नीट खाते. आणि आपण व्हीट ब्रेड पण यूज करू शकतो ना? हो, व्हीट ब्रेडही वापरू शकतो, किंवा ते हॉटडॉगचे आडवे ते ब्रेड असतं, म्हणजे गार्लिक ब्रेड, गार्लिक ब्रेड यूज करतात, तेही आपण वापरू शकतो. अँड डिपेंड्स, मिरच्या किती घालायच्या आहेत प्रत्येकाच्या याच्यात. मिरच्या नाही घातल्या तरी ती टेस्ट येते, कारण आपण काळी मिरपूड घालतोय आणि मग ती थोडी वाढवावी, म्हणजे थोडा एक स्पायसी त्याला हवंय, ते आपल्याला मिळतं. नाही, मेन तेच आहे ना, कारण चिली चिली चीज टोस्ट असल्यामुळे ते तिखट पाहिजेच खरं तर. आपलं हे चीज चिली टोस्ट तयार आहे. तुम्ही बघा ह्याचा एक झटपट रिकॅप. चीज चिली टोस्ट. साहित्य: किसलेले चीज एक वाटी, बारीक चिरलेला कांदा, चार हिरव्या मिरच्या, चार ब्रेड स्लाइस, कोथिंबीर बारीक चिरलेली एक चमचा, मीठ चवीनुसार, मिरेपूड चवीनुसार. कृती: प्रथम ब्रेड तव्यावर टोस्ट करून घ्यावेत. किसलेला चीज, बारीक चिरलेला कांदा, हिरव्या मिरच्या, बारीक चिरलेली कोथिंबीर, मिरेपूड आणि मीठ याचं मिश्रण करून ते टोस्टवर लावावं. हे टोस्ट ओव्हनमध्ये 180 डिग्री सेल्सिअसवर 12 मिनिटं बेक करावे. मस्त हॉट स्पायसी चीज चिली टोस्ट खाल्ल्यानंतर कुठली तरी गोड डिश तर पाहिजेच. तर आपण वळूया आपल्या पुढच्या डिशकडे, जी आहे रसगुल्ले. तर साहित्य पाहूया आपण. साहित्य आपल्याला पनीर लागणार आहे. हे पनीर 1 लिटर दुधाचं आहे, गाईच्या दुधाचं. बर. आणि हे घरी करायचं, बाहेरचं शक्यतो आणू नका, कारण रसगुल्ले फसतील नाहीत. त्याच्यानंतर आपल्याला गुलाबाच्या पाकळ्या डेकोरेशनसाठी गुलाब पाणी, मैदा आणि साखर. हे पनीर आहे ना, हे गाईच्याच दुधाचं करायचं. अच्छा, म्हणजे काही स्पेसिफिकली? स्पेसिफिकली म्हणजे गाईच्या दुधाचे पनीर, रसगुल्ले जे असतात ते सॉफ्ट होतात. ओके. म्हशीच्या दुधाचे थोडे हेवी होतात. हे पनीर आता डिशमध्ये घेऊन त्याच्यात मैदा घालायचा आहे. आणि ह्या 1 लिटर गाईच्या दुधाचं जे पनीर आहे त्याला 1 चमचा मैदा पुरेसा आहे. ओके. आणि साधारण किती ह्याच्यात होतात? साधारण 15 रसगुल्ले होतात. कुस करून झालं. हे आता ना अगदी एकजीव आहे, अजिबात गुठळी नाही ह्याच्यात राहणार. बरं. आता हे एकजीव झालंय, आपल्याला हवं तेवढं ते स्मूथ झालंय. आता आपण ह्याचे गोळे बनवायचे आहेत, पण त्याआधी आपण पाक करायला घेऊ. साधारण किती पाणी घालायचं? 1 वाटी साखर आहे. हा, ह्याच्यात 8 वाट्या पाणी घालायचं. 8 वाट्या. पाक आणि पातळच असं हो त्याला. मी 1 तारी वगैरे काही नाही, साधी उकळी आली हा की तो झाला पाक. अच्छा, ओके. तर हे झालं आपलं पाक. ह्याला उकळी आली, बारीक असतो कारण तो लवकर होतो, त्याला वेळ नाही लागत. बरोबर. आता आपण ह्याचे गोळे करून घ्यायचे. कॉलेज वगैरे सगळं इकडूनच? डहाणूकर कॉलेज. सगळं बॉर्न अँड ब्रॉट अप इन पार्ला. पार्ला. ॲक्च्युली पण ना लग्नाआधी मला काही येत नव्हतं स्वयंपाक. मला फक्त चहा बनवता यायचा. आणि जेव्हा लग्न ठरलं ना तेव्हा मी एक दिवस आजीकडे गेले, म्हटलं आजी मला जरा पोळ्या करायच्यात. घरी माहीत नव्हतं तेव्हा. बर. तर आजी म्हणाली असं काय एकदम तुला पोळ्या बिळ्या? म्हटलं नाही, जरा असंच गं की येतच नाहीत मला, असं नको व्हायला. बट ते नंतर त्यांना कळलं की मी का पोळ्या बिळ्या करायला सुरुवात केली. ओके ओके. सासरी आल्यानंतरच खरंच हा मी शिकली, शिकले स्वयंपाक करायला. आणि याच्यात मैदा का घातला असतो? मैदा मध्ये काही वेळ काय होतं, पनीर आपण जे टांगून ठेवतो पाणी निघून जायला, तर ते आतमध्ये काही वेळेला थोडस ओलसर राहतो. हा, तर मग तो मैदा घातला की तो ओलसरपणा पूर्ण निघून जातो, नाही तर फुटतात. फुटले की फसले, फुटले की फसले, तिथेच संपलं सगळं. आता हे झालंय, पाकही उकळलाय. ओके. पहिला गोळा घातला आणि तो फुटला, ते फसलं. आता हे राहिलंय म्हणजे चालत. हे आपण साधारण किती घेतलं होतं पनीर? 1 लिटर गाईच्या दुधाचं पडायचं घेतलं. झालंय,
आता हे ढवळायचं नाही आहे बर झाकण देणार आता ह्याची प्रोसिजर अशी आहे आपण 5 मिनिटं घड्याळ लावून 5 मिनिटं आपण हे झाकण ठेवायचं ह्याच्यात ओके मग त्याच्यानंतर 5 मिनिटं परत झाकण काढून उकळवायचं असं आपण 5 वेळा करणार म्हणजे बंद उघडं आणि बंद असं 25 मिनिटं हे शिजवायला लागतं ओके पण मग त्याचं कारण काय असतं त्याचं कारण मी मला माहिती नाही ओके पण ते शिजतात हां ओके मग ही डिश काय एक्सपेरिमेंट का नाही ही मला आईने शिकवली माझ्या अच्छा अच्छा गुलाब पाणी आपण नंतर घालतो ना हो गुलाब पाणी आपण शेवटी घालतो एक सुगंध यायला त्याला आपण इसेन्स किंवा दुसरं कुठलाही आर्टिफिशियल फ्लेवर आपण ह्याच्यात वापरत नाही वापरत तर 5 मिनिटं झाली आहेत ना झाले हां बघा झाले की चांगले आणि फुगलेत ते आता 5 मिनिटं परत हे उघडं ठेवायचं अच्छा 5 मिनिटं तसेच शिजायचे आहेत मग परत आपण झाकण ठेवणार मग परत उघडं ठेवायचं मग शेवटची 5 मिनिटं झाकण ठेवून शिजवायचं असं 25 मिनिटं करायचं 5 मिनिटं झाली आहेत आता झाकण ठेवूया आपण आणि आणखीन एक सांगायची गोष्ट म्हणजे आपण जे पनीरचे गोळे करतो ना तर ते नॉर्मल रसगुल्ल्याच्या आकाराचे करू नयेत कारण ते फुगतात तो एवढा असेल तो गोळा केला तो एवढा होईल छोटे गोळे म्हणजे जसे गुलाबजामसाठी आपण करतो छोटे गोळे करून ते तळल्यावरती फुगतात पाकळ टाकल्यावरती तसेच हे करायचं ओके ओके 5 मिनिटं झाली आहेत भरपूर मोठे झाले आपण जे बनवले होते गोळे आणि मी असे त्याला क्रॅक आले ना गोळे वळताना तरी मी ते फुटत नाहीत ओके फक्त पनीर आपलं व्यवस्थित पाहिजे पूर्ण कोरडं पनीर पाहिजे मग तुम्हाला संध्याकाळी करायचं असेल तर सकाळपासून किंवा आदल्या दिवशी रात्री पनीर करून ते टांगून ठेवायचं म्हणजे ते पाणी पूर्ण निघून गेलं पाहिजे ओके शेवटची 5 मिनिटं राहिलेली आहेत मग ह्याच्यासाठी काय मोठं भांडं घ्यायला लागतं मोठं भांडं लागतं कारण ते शिजतात ना तर त्याला स्पेस लागते कारण ते फुलतात अच्छा छोट्या भांड्यात ते तेवढे फुलत नाहीत आणि मग ते असे दबले जातात किंवा नीट ते शिजत नाही तर त्याच्यासाठी स्पेसिफिकली मोठंच भांडं घ्यायचं ज्याच्यात 5-6 लिटर पाणी मावेल एवढं भांडं लागतं आपल्याला रसगुल्ले शिजवायला ओके पण मग जास्ती त्याच्यात गोळे घालून पण हे नाही म्हणजे आत्ता जेवढे घातले तेवढे हां तेवढे कमी हे भांडं त्या तेवढ्या रसगुल्ल्यांसाठी करेक्ट आहे आणि पाक म्हणजे हे जे पाणी आहे ज्याच्यात आपण शिजवतोय तोच पाक आपण वापरतो नंतर पाक ओके आता आपली शेवटची 5 मिनिटं संपलेली आहेत आता आपण उघडूया खूप छान छान वास येतो झालेत आता आपण गॅस बंद करायचा काढताना आपण अलगद काढायला लागत असेल ना आणि हे जेव्हा शिजत असतात ना तेव्हा ढवळायचं नाही तर अजिबात कारण नाही तर ते फुटतात ओके मस्त आणि ह्या रेसिपीज ना आपल्या मराठी घरांमध्ये माहीत नसतात की कशा करायचे जनरली मी रसगुल्ले करायला कोणी म्हणजे घरी ट्राय आउट करते असं मी तरी नाही ऐकलं गुलाबजामुन कसं गुलाबजाम केले आणि रेडीमिक्स पण मिळतात बरेच वेळा ते केले जातात आपण ह्याच्यात गुलाब पाणी घालूया हां हां हे मग आधीच घातलं तर नाही आधी घातलं तरी चालतं नंतर घातलं तरी चालतं ते काय पटकन मिक्स होतं ना गुलाब पाणीच असल्यामुळे आणि अदरवाईज कुठला इसेन्स घालू शकतो का पण नको त्याची टेस्ट ओरिजिनल टेस्ट त्याची आपण ओरिजिनल गोष्टी वापरतो तर कशाला आणखी आर्टिफिशियल झालेले आहेत हे थंड झाल्यावर खातात नाही तर मी आत्ता तुला दिला असतं टेस्ट थंड व्हायची वाट बघते तोपर्यंत तुम्ही बघा ह्याचा एक झटपट रिकॅप रसगुल्ले साहित्य पनीरसाठी गाईचं दूध 1 लिटर मैदा 2 ते 3 चमचे साखर पाकासाठी गुलाब पाणी चवीसाठी 7 ते 8 गुलाबाच्या पाकळ्या कृती प्रथम पनीर कुस्करून बारीक करून ते कोरडं होण्यासाठी थोडा मैदा घालावा हे मिश्रण एकत्र करून त्याचे छोटे छोटे गोळे करावे एकीकडे पाक करायला घ्यावा पाकाला साधी उकळी आल्यावर त्यात पनीरचे गोळे घालावे पहिली 5 मिनिटं झाकण ठेवावं नंतरची 5 मिनिटं झाकण काढून ठेवावं ही क्रिया सलग 25 मिनिटं करावी गॅस बंद करून त्यात गुलाब पाणी घालावं सजावटीसाठी त्यात गुलाबाच्या पाकळ्या टाकून खायला द्यावं थँक्यू सो मच श्वेता तिथे आलीच आम्हाला इतक्या छान छान डिशेस दाखवल्या आणि प्रेक्षकांनाही कळलं की श्वेता इज अ रिअली गुड कुक थँक्यू थँक्यू सो मच मलाही खूप बरं वाटलं तुमच्या शोमध्ये येऊन थँक्यू आणि आता आजचा आरोग्य विचार नमस्कार मंडळी पालेभाज्या हा सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा विषय आहे या पालेभाज्यांविषयी आयुर्वेद काय म्हणतो ते आपण पाहूया आयुर्वेदाने पालेभाज्यांना शाकवर्ग असं गणलेलं आहे याच्यात पानं पहिल्यांदा फुलं पानं
मग फळ आणि देठ, त्यानंतर कंदमूळ आणि त्यानंतर छत्रशाक म्हणजे मशरूम, हे उत्तरोत्तर भाग त्या पालेभाजीचे आपल्याला पचायला जड आहेत. त्यामुळे पालेभाज्या रोज खाऊ नये असं आयुर्वेदात स्पष्ट सांगितलेलं आहे. बरीच मंडळी रोज पालेभाज्या खाताना दिसतात आणि त्यांची अपेक्षा असते की त्यामुळे आपल्याला सकाळचं शौचाला साफ होईल. हे काही अंशी खरं असलं तरी पण पालेभाजी ही शरीरात वृक्षत्व निर्माण करणारी आहे, त्यामुळे आहारात रोज असू नये. ज्यांना खूपच आवडतात त्यांनी पालेभाज्यामध्ये काहीतरी इतर पदार्थ मिश्र करून, म्हणजे डाळ किंवा टोमॅटो किंवा इतर कुठलेही असे पदार्थ मिश्र करून ते घेऊ शकतात. रोज पालेभाज्या खाण्याने पोटाला आराम मिळण्याऐवजी त्रासच व्हायची शक्यता जास्त आहे.